सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची धार्मिक यात्रा कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात पार पडली आहे. या धार्मिक कार्यक्रमाच्या प्रसंगी 12 जानेवारी ते 17 जानेवारीपर्यंत मंदिर परिसरात संचारबंदीही लागू करण्यात आली होती. आता सिद्धेश्वर महाराजांचे सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी उघडण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी संध्याकाळी भक्तांनी सिद्धेश्वर मंदिर परिसरात मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या बातमीचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार सोहेल जहागीरदार व मैनुद्दीन शेख यांनी. जय हिंद. लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. कोरोना संसर्गामुळे सिद्धेश्वर यात्रावर निर्बंध घालण्यात आले होते. 12 जानेवारी ते 17 जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर संचारबंदी हटवण्यात आली आहे. भाविकांना आता दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे. तरी आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी उपस्थित आहे. कॅमेरामॅन मैनुद्दीन शेखसोबत मी सोहेल जहागीरदार, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.